सो खरंच खूप चांगली आहेत, व्हेरी कोऑपरेटिव्ह. डॉक्टर विनोद भारती यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार. नमस्कार, मी हार्दिक जोशी. नमस्कार, मी अमोल खापरे. खरं तर आम्ही आज आहोत, म्हणजे आज नाही, गेले जवळजवळ 4-5 दिवस झाले, तीन दिवस झाले आम्ही एका हॉस्पिटलमध्ये शूट करतोय. खरं तर आम्हाला लाईव्ह लोकेशन हवं होतं. लाईव्ह लोकेशन म्हणजेच काय तर खरं हॉस्पिटल. तर म्हणून आता हॉस्पिटल देणार कोण, कारण की हॉस्पिटल म्हटलं की लोकांचं येणं जाणं असतं, पेशंट्स असतात. पण या सगळ्यामध्ये सुद्धा असं एक हॉस्पिटल आहे खराडीमध्ये ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं, ते हॉस्पिटल म्हणजे रायझिंग मेडिकल हॉस्पिटल. आणि मला असं वाटतं की तीन चार दिवस आम्ही शूटिंग करतोय. आज चौथा दिवस आहे. आणि त्याच्या आधीपासून एक दिवस आधी युनिट आलं आमचं इथे, सगळं लाईटिंग करून गेलं, सगळं केलं. पण एवढं सगळं असताना सुद्धा म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट इतकं चांगलं आहे की आम्हालाही काही त्रास झाला नाही, आणि आमच्याकडनं त्यांच्या पेशंटला किंवा त्यांच्या स्टाफला कुठचाही त्रास होणार नाही अशा त्यांनी अरेंजमेंट्स करून ठेवल्या होत्या. आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी नकार असा त्यांचा नव्हता. त्यांच्या वेळा होत्या, त्या वेळेनुसार त्यांनी शूटिंगसाठी आम्हाला ती वेळ दिली की अशा अशा ठिकाणी या ठिकाणी किंवा या रूममध्ये स्पेसिफिकली तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या रूममध्ये जाऊन तुम्ही शूट करा. आणि मला असं वाटतं खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे, खूप सपोर्ट केला आम्हाला त्यांनी. आणि खूप मजा आली, म्हणजे काही आमच्या सीन्समध्ये स्टाफ जाता येताना सुद्धा दिसले. काही सीन्समध्ये आपण त्यांना ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण उभं केलंय, आणि त्यांनी इतकं छान केलंय ते वाटणार पण नाही की ते खरे डॉक्टर आहेत किंवा नर्स आहेत किंवा वॉर्ड बॉय आहेत. छान वाटलं. नियोजन हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफचं मॅमचं नियोजन खूप सुंदर होतं. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे खरं तर हा, कारण की आणि त्यांचा जर सपोर्ट नसेल तर आपण कुठल्याच गोष्टी हॉस्पिटलमध्ये करू शकत नाही. आणि मला असं वाटतं हेच चांगले गुण आहे. मला असं वाटतं की हे सगळे प्रेक्षकच आहेत, सगळे ऑडियन्स आहेत, कारण की सगळे ऑडियन्स, सगळे प्रेक्षक, सगळ्या कलाकारांवरती किंवा पूर्ण आपल्या चित्रपटसृष्टी जी आहे त्याच्यावरती प्रेम करत असतात, म्हणून हे सगळं शक्य होतं. तर असेच प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू देत. आणि मराठी सिनेमा जगभरात अजून जास्त कसा पसरेल त्यासाठी तुम्ही सिनेमा बघा. आमचं जर ट्रॅप नावाचा सिनेमा लवकरच तुमचं भेटेल जवळच्या आमच्या सगळ्या चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण की यामध्ये तुमचं आमचं हे हॉस्पिटल आहे. थँक्यू सो मच. राजीव मेडिकेअर हॉस्पिटल खराडी इथे आज आमच्या फिल्मचं शूटिंग होतं. आणि माणसं खरंच खूप चांगली आहेत, व्हेरी कोऑपरेटिव्ह. इव्हन पेशंट्सला जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आमच्या युनिटच्या वतीनं. डिस्टर्ब हा होतोच किती झालं तरी, आणि त्यातून हॉस्पिटलमध्ये शेवटी कोऑपरेशन लागतंच, आणि ते खूप चांगलं होतं. आणि हॉस्पिटल अतिशय स्वच्छ, अतिशय चांगलं, रिपोर्ट खूप चांगले आहेत, पॉझिटिव्ह आहेत रिपोर्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आम्हाला काम करताना काही त्रास झाला नाही, त्याबद्दल हॉस्पिटलच्या स्टाफचे धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि असंच कोऑपरेशन सगळ्यांना करता, पेशंट्सचं तुम्ही करताच पण बाकीच्यांना बाहेरच्यांना पण करता, ते फार महत्त्वाचं आहे. आणि माझी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर विनोद भारती यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार. नमस्कार, मी निरंजन पत्नी. मी एक फिल्म शूट करतोय या रायझिंग मेडिकल हॉस्पिटलमध्ये, आणि गेले काही दिवस मी सतत डे नाईट शिफ्ट करून इकडे आमचा एक मोठा सिक्वेन्स आहे तो कम्प्लीट करायचा प्रयत्न केला. आणि आज आय एम व्हेरी हॅपी टू से की या इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतका सुंदर स्टाफ आहे, ज्यांनी मला गेले काही दिवस सतत सातत्याने जे लागेल ते जे मागेल ते देत गेले. आणि त्याच्यामुळे आज मला खऱ्या अर्थाने हॉस्पिटलमधल्या लोकांचं प्रेशर काय असतं आणि त्यांचं डेडिकेशन पेशंटबद्दल, आम्ही शूट करत असताना तो आमचा त्रास सहन करून, कारण डेफिनेटली कोणी कितीही काय म्हणलं तरी शूटिंगवाल्यांचा त्रास होतो, आणि आमच्या आवाजाचा ह्याचा त्याचा कुठलाही कंप्लेंट न करता त्यांनी आमच्याबरोबर इतकं सुंदर कोऑपरेट करून ते स्वतःचं सतत डे 24/7 त्यांचं काम चालू होतं. आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स मला वाटतो की ह्या डे नाईट काम करणाऱ्या लोकांबरोबर त्यांची पेशंटची काळजी घेण्याची वृत्ती सतत मधल्या आमच्या शूटिंगमध्ये पण त्यांना आम्ही यूज केलं,
आणि त्यांनी कुठेही कुठलाही टँट्रम न दाखवला अगदी मनाभरून, म्हणजे डॉक्टर पासनं, बॉडबॉय पासनं, नर्सेस पासनं, ते स्वीपर, आम्ही सिक्युरिटी गार्डला पण घेतलं. सो येस, इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स ऑफ शूटिंग इन द रायझिंग मेडिकल हॉस्पिटल. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल टू ऑल द स्टाफ अँड द मॅनेजमेंट.